बाबा तिकडे बसलेले असतात आणि मुलगा असं फोनवरून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मग ते बाबाही तिकडून रिप्लाय देतात तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मात्र तुम्ही ज्यावेळेस संवाद चालाल त्यावेळेस तो प्रामाणिक असेल तर प्रामाणिक संवादापेक्षा किंवा प्रामाणिक भावनांपेक्षा दुसरी कुठचीही गोष्ट प्युअरेस्ट नसते संवादामध्ये तुम्ही स्वतः काय आहात किंवा तुमच्या मनामध्ये काय आहे हे समोरच्यामध्ये तुम्हाला मांडता आलं पाहिजे ती व्यक्ती माझ्याशी अशीच वागली पाहिजे किंवा असाच त्याने काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे असं कुठचही जजमेंट न करता जर आपण बोलायला सुरुवात केली तर तो संवाद फार सहज होऊ शकतो असं मला वाटतं अगदी हजारो प्लॅटफॉर्मवरती मेल मात्र याला आत्मसात कसं करायचं याचं उत्तर कुठच्याही प्लॅटफॉर्म मध्ये मिळणार नाही सो ही ग्रामीण भागातली मुलं जी शहरामध्ये येतात ना हे थोडीफार व्यवहार ज्ञान जास्तच घेऊन आलेली असतात असं मला वाटतं संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू दो दो दो। आहेत आज कोणाचा अमुक वाढदिवस आहे आणि मी त्याला हॅपी बर्थडे विश केला आणि मग माझं टास्क ओव्हर अशा पद्धतीने आपण याला जर बघत असो तर कदाचित आयुष्य म्हणजे आपल्याला टास्क मधूनच ते राहिलं मला असं वाटतं की चूक बरोबर असं काही नसतं आयुष्यामध्ये पण समोरच्याला जर तुम्हाला असं वाटतं की तुझी चूक आहे तर तुम्ही तात्काळ हो म्हणायला काय हरकत आहे मेहुने मेहने आणि मेहन्यांचे पाहुणे हेच जी माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते नमस्कार मंडळी मी ऋषिकेश तुमचं पुन्हा एकदा गोवा बेज पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आणि फॅमिली फ्रेंड्स या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या सगळ्यांसाठी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशी अपेक्षा चला गप्पांना सुरुवात करूयात थमनेलून तुम्हाला कळलंच असेल गप्पांचा विषय काय खरं तर आज ना आपण इतकं फास्ट फॉरवर्ड झालेलो आहोत म्हणजे मेसेजेस म्हणा त्याच्यानंतर नवीन नवीन ग्राफिकाला इमेजेस म्हणा या सगळ्यांनी आपण एकमेकांना शुभेच्छा देतच असतो पण खरं तर बोलून शुभेच्छा देण्यामध्ये भेटून शुभेच्छा देण्यामध्ये काय मजा आहे किंवा ती गंमत कशी आहे संवादातला तो काय रस असतो आणि संवादात कशा अजून आपण थोड्याशा थोड्या गोष्टींनी इम्प्रुव्हमेंट करू शकतो या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत आपण अमित सरांकडून नमस्कार अमित सर नमस्कार तुमचं गोराबरीज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद दिवाळी आली आहे आणि सगळ्यात पहिलं असतं की शुभ दीपावलीचा मेसेज लिहा आणि फॉरवर्ड करा हे सगळं सुरू होत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सी आता आपल्याकडे साधारणतः अशी पद्धतच झाली आहे की सण कुठचाही असू दे फोन उचलायचा आणि मग तो आपणही टाईप करायचा नाही कोणीतरी दुसऱ्याने आपल्याला फॉरवर्ड केलेला मेसेज हा पुढे ढकलून द्यायचा किंवा आजकाल फार तर फार लोक त्याच्यात काय करतात ते कॉपी करता आणि पेश करतात म्हणजे किमान फॉरवर्डेड हे दिसून नक्कीच आणि मग त्यातने येणाऱ्या शुभेच्छा ह्या थोड्याशा बोथटच्या वाटतात नक्कीच कारण की ते अशा अनेक मेसेजेसने आपला इनबॉक्स जवळपास व्हॉट्सअपचा फुल झालेला असतो बरोबर आपल्याला त्याच्याबद्दल फार काही विशेष आकर्षण वाटत नाही केवळ आपण टिकमार्क करतो याचा मेसेज आला याचा आला याचा आला याचा आला याचा फक्त आला नाही मात्र पण तो मेसेज काही वाचत नाही पण मग या कम्युनिकेशनला किंवा या प्रकारच्या कम्युनिकेशन मध्ये काय बदल व्हावेसे वाटतात किंवा आता जसं एक जनरेशन गॅप आहे तुमच्यात आणि माझ्यामध्ये आपण म्हणूयात एक तुम्ही बघितलेल्या शुभेच्छांचं सत्र आणि एक मी जे बघतोय सत्र ते कसं आहे आणि त्याच्याशी अडॅप्ट होताना कसं जाणवतंय म्हणजे ओव्हरऑल कम्युनिकेशन म्हणून जे काही आता नवीन ओही असतात अशा दिनदिन दिवाळी तुमच्या दारामध्ये रांगोळी वगैरे अशा याच्यातून सुरुवात होणारे काही चार ओही असतात त्या पाठवतात लोक ते आपण वाचतो आणि आपल्याला साधारणत असं वाटतं की चला याचा मेसेज आला म्हणजे थोडक्यात मा आपण ते मध्ये टाकतो पण मला असं वाटतं ते संवाद कौशल्यामध्ये त्याचं महत्व तितकं नाही आहे ज्यावेळेस तुम्हाला कुणीतरी फोन करून म्हणतं काय बरं आहे का दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा त्यावेळेस जो काही आनंद तुम्हाला येणार आहे जे काही तुम्ही त्याच्याशी हृदयाने कनेक्ट होणार आहात ती गोष्ट या मेसेजमध्ये नक्कीच होत नाहीये कारण की हे मेसेज वारंवारच येत असतात या मेसेजेसमुळे आपलं जे संवाद कौशल्य ते कमी होत चाललंय म्हणजे आता लिहिताना पण आपण इतके शॉर्टकट वापरतोय त्याच्यानंतर आपण टायपिंग मध्ये सुद्धा शॉर्ट फॉर्म वापरतोय त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये एज ग्रांटेड घेतोय म्हणजे जस्ट इन्फॉर्म केलं मेसेजवर झालं किंवा मित्राला ओके मेसेज करून गोष्टी झाल्या पण मग त्याच्यामुळे जे ऍक्च्युअल संवाद कौशल्य आहे किंवा जो ऍक्च्युअल वन टू वन संवाद आहे तो कुठेतरी लोप पावतोय का आणि तो लोप पावत असेल तर त्याला कसं परत आणलं पाहिजे आपण आत्ताच्या सिच्युएशनला सो right. so, हे जे काही मेसेजेस आहेत याच्यामुळे संवाद लोक पावतो हे मात्र नक्की आहे कारण केवळ ह्या गोष्टी होत्या आता तुम्ही पण तुमच्या फोनमध्ये अशा काही सेटिंग्स आहेत ज्या मेमरी म्हणून त्या लक्षात ठेवल्या मागचा मागच्या वेळेस टाईप केलेल्या वर्डचं सुरुवातीचे एक दोन इनिशियल्स टाईप केले तर ताबडतोब तो पूर्ण वर्ड येतो म्हणजे तुम्हाला इवन तुम्ही टाईप करण्याची देखील तसदी घेत नाही इतका दो ये तो वर्ड येतो आणि त्यानंतरही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरून अशा काही गोष्टी इम्पोज झालेल्या आहेत की तुम्हाला जर ते काही फील होत आहे तुम्ही चॅट जीपीटी वगैरे सारख्या माध्यमांवरती जाऊन मला संवाद कोणाशी तरी साधायचा आहे असं जर तुम्ही सांगितलं तर तो पूर्ण चॅट जीपीटी तुमचा संवाद डिझाईन करतो आणि मग तुम्ही त्याला कॉपी करून पुढे पाठवून देता सो हे जे काही आहे हे जर असं सातत्याने चालू राहिलं तर हे जे काही भावनिक कनेक्शन आहे हे लवकरच लोक पावतील असं मला वाटतं आणि हे जर काही झालं असं काही कुठचं काही आ, भावनिक कनेक्शन्सने जर लोक पावले तर भविष्यामध्ये समाजाच्या किंवा सामाजिक बांधिलकीसाठी ही गोष्ट ही प्रचंड त्रासदायक असेल किंवा सामाजिक बांधिलकी देखील याच्यामध्ये धोक्यात दे येऊ शकते कारण भारताचं वैशिष्ट्य किंवा आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात हे जे काही सण आहेत हे आहे आणि या सणांच्या वेळेस म्हणजे मुळात सणांची निर्मितीच का झाली असेल कदाचित चार लोकांनी एकत्र यावं आणि या सणांमध्ये दे वैचारिक देवाणघेवाण एकमेकांशी झाली पाहिजे या सर्व गोष्टीच्या हेतूने कदाचित सणांची निर्मिती झाली होती किंवा तुम्ही दिवाळी सारखा सण असेल किंवा गणपती सारखा सण असेल ज्यावेळेस गणेश उत्सवामध्ये अनेक लोक एकत्र येतात म्हणजे मुळात टिळकांनी गणेश उत्सवांची सुरुवात का केली होती कारण की ज्यावेळेस देश पार होता त्यावेळेस एकमेकांशी बोलण्याची चोरी असायची आणि काहीतरी आपण चांगले व्हॅल्युएबल थॉट एक्सचेंज करतोय असा ब्रिटिशांचा ग्रह होता मुळात त्यामुळे मग ते कुठेतरी जमावबंदी वगैरे अशा प्रकार त्यावेळेस होते मग ते एकत्र यावेत कारण संवादामध्ये फार मोठ ताकद आहे किंवा yes. ता, त्याच्यामध्ये ता, असलेली जी क्षमता आहे ती फार भव्य आहे हे लक्षात घेऊनच कदाचित टिळकांनी गणेशोत्सवासारख्या सणाची निर्मिती केली आहे आणि ज्यावेळेस चार लोक एकत्र येतात त्यावेळेस ते एकमेकांशी बोलतात आणि बोलल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते आपण डिजिटल मीडियाचं बोलतो तुम्ही मॅसेजचं बोलता हे ठीक झालं हे खरंय पण एक जनरेशन म्हणून असं बघायला मिळतं की आता आपण खूप डिजिटल झालं म्हणजे आपण हॅपी बर्थडे किंवा विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हे पण शॉर्ट मध्ये एचबीडी लिहितोय आणि तीन इमेजेस टाकतोय आणि इतकं शॉर्ट करायला लागलोय त्याच्यामुळे ऍक्च्युली जे संवाद कौशल्य ते कुठेतरी मिस होत आहे का आणि मिस होत आहे तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं किंवा कसं ते पुन्हा नव्याने आपण आणू शकतोय मार्केटमध्ये किंवा मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा कसं ते आपण नव्याने पुन्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात आणू शकतो थोडस असं उलट चाललं पाहिजे असं मला वाटतं हे रिव्हर्स एक्सरसाइज आहे जे आपण अवलंबली पाहिजे म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस हे फोन वगैरे माध्यम नव्हती त्यावेळेस आपण प्रत्यक्ष लोकांना जाऊन त्या शुभेच्छा देतच होतो त्यावेळेस तो जो काही शुभेच्छा शुभेच्छा आपण ज्या देत होतो त्या शुभेच्छांचा जो काही प्रभाव होता तो वेगळा होता त्या ज्या फिलिंग आपण पुढे ट्रान्सफर करतो हे अगदी वेगळ्या लेवलचे असतात बरोबर साधारणतः तुम्ही फोन जर बाजूला ठेवला आणि ज्याला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात त्याच्या घरी जाऊन त्याच्या घराची बेल वाजवून त्याला कडकडून मिठी मारून जर तुम्ही म्हणालात ना की मित्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ती गोष्ट वेगळी आहे किंवा कोणी वयस्कर असेल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा जे काही आहे पुढे जे काही तुम्हाला वाटतं हे आर्टिफिशियल नसावं किंवा तुम्हाला उर्वरित आयुष्य हे छान जावं किंवा सुख समृद्धीचं जावं ते तुम्ही जर फील करून बोलत असाल तर ते समोरच्याला कळणार आहे केवळ तुम्ही फक्त आलेले मेसेजेस किंवा जसं तू सांगितलंस एचबीडी वगैरे तू काही पाठवत असेल तर त्याच्यामध्ये फिलिंग नावाची गोष्टच नाहीये केवळ काम करायचं म्हणून जर तुम्ही त्या करत असाल तर त्याला काही अर्थ नाही आणि हे जर असंच होत राहिलं तर मग हा सगळ्या भावना आपल्याला गुंडाळून ठेवून द्याव्या लागतील तर त्यामुळे मला असं वाटतं साधारणतः दिवाळी वगैरे सारख्या गोष्टीला नसून किंवा अशा सणांमध्ये पण तुम्ही रोज इतर म्हणजे लिटरली मी असं बघितलं घरामध्ये आई वडिलांना देखील तुम्ही फोनवरून बाबा तिकडे बसलेले असतात आणि मुलगा असं फोनवरून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मग ते बाबाही तिकडून रिप्लाय देतात तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ओके मध्ये बाबांचाही नंबर असतो तर ते होऊन जातं करेक्ट अगदी म्हणजे ते सगळ्यांना ते फॅमिली म्हणजे आजकाल फॅमिली ग्रुप असतात तुम्ही फॅमिलीमध्येच ते फॅमिलीमध्ये त्या शुभेच्छा जातात आणि ज्याला शुभेच्छा तो व्यक्ती समोर बसलेलो असतो मग हे थोडंसं काहीतरी वेगळंच वाटतं त्यापेक्षा उठून जर तुम्ही त्या व्यक्तीला दिवाळीच्या शुभेच्छा किंवा मग त्यांना कडकडून मिठी मारली पुन्हा किंवा त्यांच्या पाया पडला त्यांना स्पर्श झाला तर काही गोष्टींची जी देवाणघेवाण होते ही भावनिक आहे याची कुठेही रिप्लेसमेंट होऊ शकत नाही असं मला वाटतं किंवा इव्हन तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही रोज म्हणजे असे काही लोक असतात जे रोज आपल्या चेहऱ्यासमोर दिसतात आपण त्याला ताबडतोब म्हणू शकतो अरे दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मात्र तो समोर दिसूनही आपण त्याला काहीही बोलत नाही आणि घरी गेल्यानंतर त्याच व्यक्तीला आपण केवळ तो फॉरवर्ड मध्ये आहे किंवा तो कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे म्हणून दिवाळीच्या शुभेच्छा आणि तो देखील कुठलंही शल्य मनात न ठेवता तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा असं काहीतरी बोलतो तर त्यामुळे मला असं वाटतं साधारणतः लोकांनी काय करावं की जी काही लोक आपल्याला आपल्या घरामध्ये घेणारे काही वाले असतील दूध वाले असतील किंवा आपल्या घरी कचरा वगैरे कलेक्ट करायला येणारे काही लोक असतात आपण यांना जर असं तोंडावरती तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा किंवा शुभेच्छा आपण देऊ शकलो तर त्या ज्या भावना आहेत त्या वेगळ्या आहेत त्या तुम्ही प्रकट केल्या पाहिजे किंवा मित्रांसाठी पण म्हणजे तुम्ही मित्रांना खास फोन करून जर तुम्ही सांगितलं की बाबा दिवाळीच्या तुला हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुला भरभराटीचं जावं तर ते जे काही त्याला जाणवणार आहे ते थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं असणार आहे केवळ मेसेज करून ते तुम्ही केलं नाही पाहिजे नाही ना आणि मला त्यात थोडसा आड करायला आवडेल की हा म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये हजार नंबर आहेत तर ठीक आहे हजार हजारला ना नाही पण हजार मधले वीस नक्कीच फोन करू शकतो किंवा माझ्या या ऑफिसचे काही कलिग्स आहेत मागच्या ऑफिसचे काही कलीग्स आहेत का कली त्यातले स्पेसिफिक सगळे नाही पण हा चार पाच बोटावर मोजण्यासारखे असतातच ना ज्यांच्याशी तुमचं माहिती असतं की यार यांनी या या वेळेस मला खूप छान मदत केली मग आज चला बाबा बोलूयात किंवा आज शुभेच्छा देऊयात होय जसं हा संवादाचा आपण बोलतोय ओवरऑल एक आपल्याला दिसायला लागतं की आपण एक जनरेशन गॅप पण म्हणतोय मग तो पण थोडासा जाणवायला लागतो संवादामध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हणालात आता की असं होतं ना की बाबा समोर बसले आणि मी फॉरवर्ड केलाय पण असंही होतं ना की मला काहीतरी बोलायचं किंवा बाबांना काहीतरी बोलायचं पण जनरेशन गॅपमुळे ते तितकस चांगलं बोलता येत नाहीये मग अशा वेळेस काय करावं येस सो so, हा प्रश्न अगदीच म्हणजे मला वाटतं हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल पण याच्यावरती फार कोणी काही ऐकलं किंवा बोललंही गेलं नसेल कारण काही भावना अशा असतात ज्यांना शब्दस्वरूप व्यक्त करता येत नाही आणि ही जी काय मी आत्ता ओळ बोललो ही पुस्तकी नाही आहे म्हणजे याच्यामध्ये ओतप्रोत भावना भरलेल्या आहेत कारण बऱ्याचदा तुम्हाला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं की उठावं आपल्या बाबांना घट्ट मिठी मारावी त्यांना हे सांगावं की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे किंवा मला तुमच्या सर्व गोष्टींची काळजी आहे हे करण्याला आपण किती लोक धजावतो मुळात त्या भावना असतात पण आपण ते कधी करू शकत नक्कीच आणि मग अशा वेळेस आपण काहीतरी अशा मेसेजेसच्या माध्यमांचा हेल्प घेतो आणि आपण ते मेसेजेस पाठवतो आता ते मेसेजेस देखील काही अंशी कामं करतात म्हणजे बऱ्याचदा एखादा विशिष्ट मेसेज असेल किंवा इन्स्टाग्रामवरची विशिष्ट स्टोरी असेल तर आपल्याला ती स्टोरी बघितल्यानंतर किंवा तो रील बघितल्यानंतर ताबडतोब एका व्यक्तीचा चेहरा समोर येतो आणि आपण तो तो सिलेक्ट करतो आणि मग तो त्या व्यक्तीला पाठवून देतो आता बघणाऱ्या व्यक्तीलाही कळतं की मुळात त्यांनी हा मला का पाठवलाय कदाचित याच्या पाठीमागे याचं काय प्रयोजन असेल आणि मग त्या गोष्टी थोड्याशा स्वरूपात कनेक्ट होतात मात्र मला असं वाटतं की अशा ठिकाणी जर तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्या विषयी वाटत असेल तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा तुमच्या का मनामध्ये काही शल्य असेल तर तुम्ही संवाद या गोष्टीचा वापर करून त्या व्यक्तीशी अगदी थेट बोलणं हे जास्त योग्य असतं आणि अगदी तुम्हाला शब्दात जर ते मांडता येत नसेल जसं तू म्हणालास की तुम्हाला बाबांना काही गोष्टी तुमच्या स्पष्ट सांगता येणार नाहीत मात्र तुम्ही ज्यावेळेस संवाद साधाल त्यावेळेस तो प्रामाणिक असेल तर प्रामाणिक संवादापेक्षा किंवा प्रामाणिक भावनांपेक्षा दुसरी कुठचीही गोष्ट प्युअरेस्ट नसते त्यामुळे तुम्ही किमान हे सांगू शकता की बाबा मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी आणि मला असं काहीतरी तुम्हाला जाणवून द्यायचं की मला तुमच्याबद्दल फार काही वाटतं कदाचित मी शब्दात व्यक्त करत नाहीये किंवा मला जमत नाहीये पण मला तुम्हाला हे जाणवून द्यायचंय की तुम्ही स्पेशल आहात किंवा मला तुमची काळजी आहे किंवा असं मुळीत समजू नका की मी तुमच्याकडे म्हणजे मी तुम्हाला एखादी गोष्ट विचारत नाही आहे तर ते तुम्ही माझ्या डोक्यात ते नसेल किंवा तुमच्याकडून ते असं होत असेल आणि माझा काही गैरसमज झाला असेल किंवा माझा काही गैरसमज झाला असेल तरी देखील ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून आपण बोलल्या पाहिजेत त्यामुळे मला असं वाटतं की संवादाचं हे वैशिष्ट्य आहे की संवाद हा नेहमी ओळख असला पाहिजे तुम्हाला ज्या भावना मनामध्ये जाणवतात त्याला प्रत्येक भावनांना शब्द स्वरूप तुम्हाला मांडता आलं पाहिजे मग त्या भावना सुपर सुपरफाईन असाव्यात किंवा अगदी छानशे शब्दात असाव्यात हा मुळेच आट नसतो याचा म्हणूनच मला आठवलं आजच्या जनरेशनमध्ये किंवा आजच्या ज्या धावपळीच्या युगामध्ये असं बऱ्याचदा बघायला मिळतं ना आपण बोलताना सुद्धा खूप तोलून मापून बोलतो किंवा मा मी काय बोलेल आणि समोरच्याला काय वाटेल याच्यासाठी आपण आधी सगळं प्रिपेअर करतो की मला हे असं असं बोलायचं मला हे असं असं करायचंय आणि मला हेच पुटअप करायचंय मी जर उघडच अघळपघळपणे काहीतरी वेगळा शब्द बोलून गेलो तर मग माझं कॉन्ट्रॅक्ट जाईल माझं प्रमोशन होणार नाही किंवा माझ्या घरचे माझ्याबद्दल एक वेगळा विचार करतील किंवा माझ्या मित्रांना मी काहीतरी असंच वाटेल असं होतंय आहे मी यावेळेस काय करावं किंवा अशा सिच्युएशनला जसं आपण म्हणतात ते कसं काय केलं पाहिजे म्हणजे hmm. फ्री फ्लो आपण ज्याला म्हणतोय ते फ्री फ्लो कसं व्हायला हवं येस सो संवाद ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की संवादाला एका शब्दामध्ये जर अगदीच तुम्हाला विचारलंस की एका शब्दामध्ये याचं वर्णन करा तर मला सुद्धा समतोल हा एक शब्द संवादासाठी फार समर्पक आहे okay. जसं तू म्हणालस की ज्यावेळेस आपण एखाद्याला एखादी गोष्ट विचारत असतो किंवा सांगत असतो जसं की, की इंटरव्ह्यू वगैरे आपण आजकाल बरीचशी मुलं इंटरव्ह्यू ला जातात मग ते काहीतरी डोक्यामध्ये टार्गेट असतं की मी अशा अमुकच्या उच्च ला गेल्यानंतर मला त्यांच्यावरती काय इम्प्रेशन आहे किंवा मला इम्प्रेशन काय सोडायचं आहे मग आपण त्याची सगळी ती उजळणी करून जात असतो आणि ही उजळणी करताना आपण याचाही विचार करतो की मी असं अति काहीतरी बोललं नाही पाहिजे किंवा असा कुठचा शब्द जायला नको किंवा असं आगळपगड जसं तू म्हणा असं बोलल्याने आणि ती माझी संधी पण गमावली नाही पाहिजे तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये तथ्य आहे या दोन्ही गोष्टी आपण जे विचार करतो त्या तितक्याच खऱ्या करे आहेत मला समतोल साधला पाहिजे आणि समतोल साधताना सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की तुमच्यामध्ये जी नैसर्गिकता आहे ती तुम्ही बिलकुल बाजूला गेली नाही पाहिजे कारण बऱ्याचदा लोक काय करतात जे नैसर्गिक आहेत त्यापेक्षा कृत्रिम दाखवण्याचा जास्त प्रयत्न करतात आणि मला वाटतं संवादाच्या सुरुवातीलाच असा विचार करणं म्हणजे उर्वरित जो काही संवाद आपण त्या व्यक्तीशी करणार आहोत त्या संवादाला कुठचाही बेस नसतो त्यामुळे कधीही कुठचाही संवाद चालू करत असताना त्याला कुठलाही खोटेपणाचा किंवा कुठलाही अति आविर्भावाचा बेस नसावा संवादामध्ये तुम्ही स्वतः काय आहात किंवा तुमच्या मनामध्ये काय आहे हे समोरच्यामध्ये तुम्हाला मांडता आलं पाहिजे आणि हा प्युअरेस्ट फॉर्म ऑफ संवाद झाला संवाद जेवढा प्युअर कराल तेवढा तो समोरच्या काळजाला भेटणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की संवाद कधीही तुम्ही ज्यावेळेस चालू करता एखाद्याशी संवाद साधण्यासाठी त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये काय चाललंय याचा साधारणतः थोडासा अंदाज एका वाक्यात तुम्ही देऊ शकत असाल समोरच्याला तर तो देऊनच तुम्ही पुढचा संवाद चालू करावा म्हणजे जसं थोडक्यात आपण बोलतो आश्चर्य वाटल्यानंतर अरे छा हे काहीतरी नवीनच होतं आणि मग आपण पुढे काहीतरी बोलतो किंवा अचानकच आपल्याला आश्चर्य वाटल्यानंतर आपण म्हणतो ओ माय गॉड धिस वॉज नॉट एक्सपेक्टेड आणि मग आपण पुढचं काहीतरी बोलतो म्हणजे आपण प्रेझेंट सिच्युएशन त्याच्यासमोर ठेवायची किंवा माझं स्टँड काय आहे किंवा मला आत्ता आत्ताच्या क्षणाला एका शब्दामध्ये काय फील होत आहे आणि तिथून पुढचा तो संवाद आहे ऑफ सेंडिंग यू कॅन एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि मला वाटतं साधारणतः इमोजीज वगैरे ह्या ज्या काही बनवल्या असतील ज्या कोणी बनवल्या असतील त्याने पण या सर्वांचा विचारच केला तर त्याने जास्त चांगला त्या संवाद कौशल्याचा अभ्यास केला आणि त्याने त्या इमोजीस मध्ये एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला आपण इतके दिवस करत होतो की आपले जे आजी आजोबा आहेत वडील आहेत ते लोक एक्सप्रेस करत होते अगदी 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 माझा बेस थोडासा मेडिकलचा असल्यामुळे मला असं वाटतं की फेशियल स्ट्रक्चर वरती एवढ्या मसल्स आहेत त्या पूर्ण बॉडी मध्ये असलेल्या मसल्स आणि फक्त फेशियल स्ट्रक्चर वरती असलेल्या मसल्समध्ये फार फरक आहे तुम्हाला प्रत्येक एक्सप्रेशनसाठी मसलची मुवमेंट होणं अपेक्षित असतं कदाचित कुठल्याही नात्यामध्ये म्हणजे कुठलंही असू द्या मित्रमैत्रीण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आई वडील कुठल्याही नात्यामध्ये संवाद साधताना किंवा संवाद होत नाही याची काही स्पेसिफिक कारण जाणवतात का किंवा दिसतात का आढळून येतात का होय आजकाल जर तुम्ही बघितलं तर हे जी कुठचे नाते आहेत जसं आई वडील असतील किंवा मुलांचा आणि आई वडिलांचा संवाद असेल किंवा काही जोडपी असतील त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये हसबेंड आणि वाईफ मध्ये होणारा संवाद असेल किंवा जसं तू म्हणाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल मित्र मैत्रिणी असेल अशा कुठचाही नातं असेल हे कुठचंही नातं ज्यावेळेस आपण डेव्हलप करत असतो आपण त्याच्यामध्ये काही गृहीतक करत असतो तेव्हा समोरचा व्यक्ती हा असा आहे हे गृहीत धरून आपण त्याच्याशी बोलत असतो आणि मग आपण जी काही गृहित आपण मनामध्ये ठेवलेली आहेत त्याला ज्यावेळेस तडा जातो त्यावेळेस आपल्याला त्याच्याशी संवाद साधना अवघड होतं त्यामुळे मुळात कुठल्याही नात्यामध्ये आपण समोरच्याला ती व्यक्ती माझ्याशी अशीच वागली पाहिजे किंवा असाच त्याने काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे असं कुठचही जजमेंट न करता जर आपण बोलायला सुरुवात केली तर तो संवाद फार सहज होऊ शकतो असं मला वाटतं ओके okay. आने आणि अनेकदा असंच होतं की तुला माहिती आहे ना मला ही गोष्ट आवडत नाही तरी देखील तू ती केलीस आणि मग असं जर आपण बोलत असू तर मग आपण समोरच्याला गृहित धरतो किंवा बाबांना माहीत होतं की मला असं असं आहे तरी देखील बाबांनी अशा पद्धतीने रिॲक्ट करायचं काहीच करत नव्हतं म्हणजे आपण काहीतरी गोष्टींचं प्री जजमेंट घेतो विच इज ऍक्सुल्युटली रॉंग आपण ते नाही केलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाला पाहिजे किंवा हवे त्या दिशेला वाहण्यासाठी वाव देणं हा सर्वात व्यक्तिमत्वाचा सुंदर गुण आहे असं मला वाटतं okay. त्यामुळे कधीही कुठच्याही व्यक्तीशी बोलताना किंवा संवाद साधत असताना आपण त्या व्यक्तीने आपल्याला काय रिप्लाय दिला पाहिजे किंवा ती व्यक्ती आपल्याला काय रिॲक्ट करणार आहे याचा बेस समोर ठेवून जर तुम्ही संवाद साधत असाल तर नक्कीच तुम्हाला संवादाचा टेम्पो चेंज करावा हो लागेल किंवा कदाचित तुमचा आवाजामध्ये जो आरोह आरोह होतो तो अति होईल असं मला वाटतं करेक्ट आता टेम्पो नाठवलं जनरली असं पण होतं ना की आपला संवाद सुरू केलाय छान चाललाय मध्ये आणि अचानक तो एका वेगळ्या एक्सटेंट वर जाऊन पोहोचतो म्हणजे आवाजात खूप असं ऍग्रेशन एग, येतं किंवा बऱ्याचशा गोष्टी येतात मग त्या न येण्यासाठी किंवा ते लिमिट्स कसे स्वतःचे डिफाईन केले पाहिजेत बेसिकली येस सो yes. so, मला असं वाटतं हा जो प्रश्न तो विचारलायस ना ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी हजारो प्लॅटफॉर्मवरती मिळेल मात्र याला आत्मसात कसं करायचं याचं उत्तर <laughs> कुठच्याही प्लॅटफॉर्मवरती मिळणार नाही ने। आपल्याला बऱ्याचदा माहित असतं की आपण कुठच्या क्षणाला किंवा कुठच्या वेळेला कुठचीही गोष्ट बोलली नाही पाहिजे याची कल्पना असलेली अनेक सुज्ञ लोक समाजात असतात मात्र कल्पना असणे आणि त्याला त्याला अंमलात याच्यामध्ये फार मोठा फरक आहे त्यामुळे काही गोष्टी ह्या केवळ सरावाने येतात त्यामुळे तुम्ही कधीही सराव जर सतत केला तर ती गोष्ट तुम्हाला आत्मसात करणं थोडंसं सोपं जाणार आहे एक उदाहरण घेऊयात एक उदाहरण दाखल जर तुम्हाला जर हजबंड आणि वाईफ मध्ये एखादा संवाद होत असेल आणि त्या संवादाची सुरुवात अगदी अशी छान होते अशी प्रेमळ सुरुवात होते आणि मग ती सुरुवात हळूहळू मग ते थोडस खट्याळ व्हायला सुरुवात होते आणि मग तिथून पुढे ते काहीतरी रागाच्या दिशेने आणि आवाज वाढवण्याच्या दिशेने ते जातं तर असे जे संवाद आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे की कुठच्या क्षणाला मी थांबलो पाहिजे किंवा कुठच्या क्षणाला कुठचा शब्द मी नाही उच्चारला पाहिजे ह्या गोष्टींचा अभ्यास जोपर्यंत तुम्ही करत नाही आणि अभ्यास करण्यापेक्षा जास्त या गोष्टीची प्रॅक्टिस तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला संवादामध्ये कौशल्य आणता येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं संवाद ही एक अशी कला आहे जी वारंवार प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला डेव्हलप होणार आहे केवळ गोष्टींविषयी कल्पना असून किंवा एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला संपूर्ण कल्पना असून ती गोष्ट तुम्हाला जमेलच हे मुळीच नाही त्यामुळे तुम्ही त्याची सतत प्रॅक्टिस केली मला हे खूप पडतंय कारण बॉडी लँग्वेज कशी पाहिजे तुम्ही काय बोलायला पाहिजे किंवा तुमचं ओव्हरऑल अटायर काय पाहिजे याचा भरमसाठ व्हिडिओ असतात पण डेफिनेटली ते मला जमतीलच असं नाहीये ना किंवा मी ते ऐकून आलोय ते व्हिडिओ सगळे आणि मी उद्या तसा वागेल किंवा एकदम मी तसा बनेल होत नाही नाईक मी माझ्या घरात शाहरुख खानचं सगळं वॉलवर पोस्टर लावले तिसऱ्या दिवशी शाहरुख खान नाही बनू शकत नाही हॅव टू वर्क ऑन दॅट आणि ते मग तसं होणार आहे ज्यावेळेस आपण संवाद या गोष्टींकडे बोल बोलतोय तर एक दोन अँगल असतात एक शहरी भागामध्ये एक वेगळा संवाद बघायला मिळतो आणि खेडेगावामध्ये किंवा त्याच्यामध्ये एक वेगळा संवाद बघायला मिळतो तर ग्रामीण भागामध्ये थोडंफार नैसर्गिकता टिकून आहे असं मला वाटतं नक्कीच आज ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळेस शहरामध्ये येतात त्यावेळेस ते ज्या पद्धतीने शहरातल्या लोकांशी डील करतात किंवा संवाद साधतात किंवा त्यांना जी व्यावहारिक जाण असते आणि जे व्यावहारिक ज्ञान असतं हे शहरी भागातल्या मुलांपैकी पेक्षा नक्कीच जास्त असतं हे मी नक्की नकिच सांगतो नक्कीच कारण याचा अर्थ मुळात शहरी भागातील मुलं यांना फार व्यावहारिक ज्ञान नाही वगैरे असं म्हणण्याचा माझा मुळीच उद्देश नाहीये मात्र ग्रामीण भागामध्ये मुलं ही सिच्युएशनला किंवा अडचणींना फार सहजरित्या एक्सपोज होतात आणि शहरामध्ये अडचणींना एक्सपोज होण्यासाठी तितकी सहजता नसते कारण आई वडील प्रोटेक्टिव्ह असतात किंवा आजच्या काळात जर तुम्ही बघितलात की शाळा निवडीत पासून ते ती शाळेमध्ये कशी जाते तिचं फ्रेंड सर्कल काय आहे आणि मग तिने कोणाशीच बोललं पाहिजे कोणाशी नाहीच बोललं पाहिजे एखादा अमुक शब्द ज्याच्या तोंडात आला तर मग तो शब्द काच आला आणि मग तो, तो कोणाकडून आला याचं अख्खा इन्व्हेस्टिगेशन आया करतात आणि मग ते त्याच्यामध्ये केलंच नाही पाहिजे मग याच्यातून फार जास्त सिक्युरिटी तयार होते मुलांना आणि ही जी गरजेपेक्षा जास्त जी सिक्युरिटी असते याच्यामुळे पुढे जाऊन अडचणी होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्याच तुलनेमध्ये जर तुम्ही ग्रामीण भागातली काही मुलं बघितली तर ग्रामीण भागातल्या मुलांवरती असा कुठचाही वचक नसतो म्हणजे मुलं घराच्या बाहेर पडतात आणि मग ते कोणाशी काय बोलतायत किंवा कशा प्रकारचं बोलतायत किंवा हे बोलूच नये हेच का बोलावं वगैरे असा फार काही अट्टहास ग्रामीण भागातले आई वडील करत नक्कीच त्यामुळे त्यांना जे व्यावहारिक एक्सपोजर मिळतं ते थोडंसं वास्ट असतं त्यामुळे हे ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळेस शहरामध्ये येतात त्यावेळेस ही थोडीशी दिलकुल सो ही ग्रामीण भागातली मुलं जी शहरामध्ये येतात ना हे ये थोडीफार व्यवहार ज्ञान जास्तच घेऊन आलेली असतात असं मला वाटतं कारण जर तुम्ही यांच्याशी संवाद साधला तर ती अगदी मोकळी असतात सढळ असतात आणि त्यांचे जे काही रिप्लायज असतात ते फार नैसर्गिक असतात नक्की म्हणजे ते संवादामध्ये उत्तर देताना फार नैसर्गिक देतात म्हणजे समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल किंवा मा मग माझा असा शब्द चुकला तर मग मा तो मला ह्याच फार काही जास्त ते डोक्यामध्ये न्यूनगंड बाळगत नाहीत असं मला वाटतं अर्थात अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात नक्की किंवा मी असंही म्हणेन की सुरुवातीला ते बाळगते असेल न्यूनगंड पण ते एकदा एकदा ते वातावरणाशी झाले ना मग ते स्वतःची भाषा आणि हे करतात आणि त्याच्यामुळे बरेचसे इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा बरेचसे आजकाल कॉलेज स्टुडंट्स पण आहेत की स्पेसिफिक भाषा कोकणी असेल ऐरणी असेल किंवा विदर्भा साईडची असेल तर ते बोलतायत आणि ते खूप छान बोलतायत म्हणजे ते आहेच भाषेची इतकी म्हणजे भाषेचं जे सौंदर्य आहे इतकं सुंदर आहे की आपण बऱ्याचदा आणि पुण्यातल्या लोकांना असं साधारणतः आपल्याला वाटतं की आपली जी काही भाषा आहे ती भाषा म्हणजे प्रमाण आहे अर्थातच ते प्रमाण आहे कारण ती शुद्ध लेखनाच्या तत्वावरती फारच छान बसते मात्र जर तुम्ही कोकणामध्ये गेला तर तिकडची जी काही कोकणी का भाषा आहे किंवा तुम्ही विदर्भातली काही भाषा बघितली मराठवाड्यातली भाषा बघितली किंवा खानदेशातली अहिराणी भाषा बघितली प्रत्येक भाषेचं एक माधुर्य असतं आणि हे माधुर्य टिकवून शहरांमध्ये आल्यानंतर संवाद साधणं हे तितकंच महत्वाचं असतं संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी कशा सिंक्रोनाइज करायला पाहिजेत कारण बराच असं होतं ना की घरात काही मुलं खूप छान बोलतात बाहेर अजिबात बोलत नाहीत उलट असतं बाहेर खूप बोलत आहेत घरात बोलत आहेत आणि जो ताळमेळ आहे म्हणजे संवाद प्लस आत्मविश्वास आत्म आत्म हा जमत नाही संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर म्हणजे तुमच्या संवादामध्ये आत्मविश्वास हा तेव्हाच दिसतो ज्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टीविषयी ज्या गोष्टीविषयी तुम्ही संवाद साधता याची संपूर्ण कल्पना असते बरोबर बऱ्याचदा समोरच्याला केवळ काहीतरी मुद्दा मांडायचा आहे किंवा काहीतरी तुमचं मत व्यक्त करायचं म्हणून जर तुम्ही बोलत असाल तर ते समोरच्याला अगदी स्पष्ट कळणार आहे की तुम्हाला मत मांडायचं आहे पण तुम्हाला त्याच्यातली एक्सपर्टीज नाही माझं असं म्हणणं आहे मुळात की ज्या गोष्टीविषयी तुम्हाला ज्ञान नाही त्या गोष्टीविषयी फार संवाद करण्याच्या फंदात पडू नये किंवा प्रायमरली हातवर करून तुम्ही हे सांगितलं पाहिजे की मला या गोष्टीविषयी कल्पना नाही मात्र मला या गोष्टीविषयी कल्पना घेण्याची इच्छा आहे आणि त्यानंतर जर तुम्ही संवाद साधत असाल तर तुमच्याकडे बघण्याचा जो समोरच्याचा जो काही आउटलुक आहे तो पूर्णपणे बदलणार आहे आणि म्हणजे जे काही प्रश्न तुम्ही सुरुवातीला अडचणीचे विचारता ते समोरच्याला छान वाटायला लागतात किंवा जर तुम्हाला मला अमुक गोष्ट माहिती वगैरे असं तुम्ही काहीतरी दाखवता मुळात ती गोष्ट तुम्हाला माहितीच नाही चार लोक एकत्र बसून संवाद साधतायत आणि तुम्ही अगदी हो हो मला देखील या विषयाचं ज्ञान आहे असं समजून ज्यावेळेस तुम्ही काहीतरी बोलता त्यावेळेस ते पटकन लक्ष झालेलं असतं की तुम्हाला या विषयातलं काही ज्ञान नाही तुम्ही अशा ठिकाणी करायची मुळात गरजच नाही आहे तुम्ही अशा ठिकाणी अगदी स्पष्ट पद्धतीने की मला ही गोष्ट कल्पना नाहीये पण मला ही जाणून घ्यायला आवडेल हे ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता तर हे प्रामाणिकपणा संवादामध्ये मला असं वाटतं की संवादामध्ये प्रामाणिकपणा हा सर्वोच्च स्थानावरती असतो ओव्हरऑल ज्या डिस्कशनवर आलो त्याच्यामुळे असं कळतं की ऐकून घ्यायची तयारी पण पाहिजे पण जी नसते आपण ना एक तास ऐकू व्हिडिओ एक तास मूवी ऐकू पण ज्यावेळेस माणूस बोलायला लागतो ना त्यावेळेस मला माहित नाही काहीतरी असं होतं ऐकून घ्यायचीच तयारी नसते किंवा मला पण काहीतरी बोलायचं हे खूप आतून होत असतं आणि नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे किंवा रिप्लाय द्यायचा त्याच्याला आणि त्याच्यामुळं ते ऐकले संवाद बिनसतात बिघडतात खरंय अगदी खरंय युज्युअली कसं असतं ज्या वेळेस आता तुम्ही मला प्रश्न विचारताय सो त्यांना प्रश्न विचारताना मी उत्तर द्यायचं म्हणून मी तुम्हाला ऐकत असतो सो साधारणतः ऐकण्याच्या ह्या दोन पद्धती की समोरचा काहीतरी बोलतोय आणि मला त्याला रिएक्ट करायचंय आता मी काय रिॲक्ट करणार आहे हे मी फ्रेझिंग करायला डोक्यात चालू करतो आणि मग माझं होतं काय तुमच्या संपूर्ण प्रश्नाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती माझं लक्ष असतं आणि मग मी त्याचं उत्तर शोधण्यासाठी डोक्यामध्ये काही प्रक्रिया चालू करतो आणि जो उत्तर जो प्रश्न आहे किंवा जो पुढचा जो प्रश्न आहे तो मी अगदी लक्षातच घेत नाही आणि मग मी जे काही उत्तर दिलेलं असं किंवा मी जे काही तुम्हाला ऍड्रेस करतो ते वाक्याचं किंवा प्रश्नाच्या पूर्वार्धालाच फक्त मी ऍड्रेस करतो उत्तरार्ध मी ऐकलेलाच नसतो मुळात त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे की ज्यावेळेस समोरचा व्यक्ती काहीतरी बोलत असतो किंवा तो अगदी प्रश्न जरी विचारत असेल तरी तो संपूर्ण प्रश्न ऐकून घेणे तो सिंक इन करणे म्हणजे तो समजवून घेणे आणि मग त्याची मेंदूमध्ये प्रोसेस करून मग तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे पण बऱ्याचदा आपण काय करतो आपण प्री फॉर्म फ्रेझेस युज करतो म्हणजे मला माहिती आहे हो 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 कळाले कळाले बऱ्याचदा लोकांची ऐकून घेण्याची देखील मानसिकता नसते कारण त्यांना ते अर्धव मला या गोष्टीची कल्पना आहे आणि मग तो तो बोलायला म्हणजे बऱ्याचदा तोच व्यक्ती छान संवाद साधू शकतो ज्याची ऐकण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण ऐकून घेण्याची मानसिकता सुरुवातीला तयार केली पाहिजे आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही त्याच्यावरती उत्तर द्याल त्यावेळेस ते जे तुमचं उत्तर आहे ते जास्त पूर्णत्वाचं असेल असं मला इफेक्टिव्ह असेल नक्कीच आणि जे आपण बोलतो ना की मूव्हीज खूप चांगले आहेत किंवा मला हा मूवी खूप आवडला कारण तो तुम्ही तितक्या फोकसनी ऐकलेला असतो कारण आजकाल ते झालं ना वन स्क्रीन छोटं आपलं आपलं स्क्रीन त्याच्यानंतर तुम्ही तो मुव्ही इतका फोकसने ऐकता की त्यातले बारकाय तुम्हाला कळतात मला वाटतं तसंच संवादाचं कुठलं तरी असावं की तुम्ही जर तो संवाद तितक्या बारकाईने ऐकला तर तुम्हाला नक्कीच करणार आहे काय म्हणायचं किंवा काय भावना पोहोचवायच्यात किंवा कुठल्या इंटेन्सिटीने ते बोललं गेलेलं आहे अजून एक बघायला मिळतं जनरली संवादाच्या बाबतीत की ज्यावेळेस ही मुलं गावातून शहरात येतात सेटल झालेली असतात तेव्हा त्यांच्या मुलांना ते मुला नाहीच आहे करेक्ट किंवा तो टचच नाही म्हणजे आता साधं उदाहरण घेऊयात जे मुंबईत चाळीत वाढलेली आहेत आज ते छान सेटल आहेत पण त्यांच्या मुलांना ते चाळीतलं कल्चरच माहित नाही की तो संवादाचा अड्डा काय असतो किंवा ते संवादाचं जे कौशल्य आहे किंवा जे पुलांनी लिहिलेलं आहे चाळीतलं जे आयुष्य बटाट्याच्या चाळीमध्ये ते त्यांना माहितीच नाहीये मग त्यांना ते एक्सपोजर कसं द्यावं फार छान प्रश्न विचार मी आज स्वतः देखील एक पॅरेंट म्हणून मी विचार करतो की मी जे काही माझ्या मित्रांचे गप्पा मारत होतो लहान असताना आणि आज माझी मुलगी जे काही इतरांशी बोलते किंवा तिच्या फ्रेंडशी बोलते याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे नक्कीच नक्कीच मग आपण काय करू शकतो अशा क्षणाला आपण आपल्या पाल्याला समोर बसवायचं आणि मग आपण ज्या काही गोष्टी आपण ज्या उच्च सिच्युएशन मध्ये आहोत किंवा एखादी अमुक गोष्ट त्याचा प्रश्न आहे किंवा एखादी अमुक गोष्ट घडलेली आहे मग आपण त्या प्रत्येक गोष्टीविषयी संवादाला सुरुवात करू शकतो म्हणजे थोडक्यात काय की आपण जर घरामध्ये बसलो आहोत तर आपल्याला अगदीच काहीच बोलायला नसेल तर तुम्ही हे म्हणू शकता की तुला काय वाटतं या भिंतीचा रंग हा असाच का हा करडाचा रंग बरा दिसतोय का मग ती सुरुवातीला बाबा कर्डा म्हणजे काय मुळात मग तिथून सुरुवात होते मग तुम्हाला ते ग्रे आणि करडा मग ते ग्रेच का मग करड्यामध्ये आणखी कुठले प्रकार आहेत मग हे असे छोटी छोटी संवादाला सुरुवात होते आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्टीमधून तो संवाद पुढे घेऊन जाऊ शकता याच्याने होणार काय याच्याने तुमची मुलं बोलायला शिकणार आहे आणि तुम्ही बोलताना अगदी एक्सप्रेसिव्ह व्हा ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेसिव्ह होणार आहे त्यावेळेस त्याला एक्सप्रेशन्स कळणार आहेत म्हणजे डोक्यामध्ये विचार करून डोक्यातला प्रश्न डोक्यातच ठेवणं यापेक्षा अडचणीची गोष्ट कुठचीच नाहीये डोक्यात तयार झालेला प्रश्न हा बाहेर तोंडातनं पडला पाहिजे त्याला उत्तरा दाखल काहीतरी समाधानही झालं पाहिजे अदरवाईज मग अशा अनेक प्रश्न डोक्यामध्ये असतात आणि मग मुलं काहीतरी विचार करत फिरतात आणि मग आजकाल काय होतं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जर कुठेच नाही मिळाली मग ते गुगल वगैरे शोधतात आता गुगल झालं किंवा सोशल मीडिया झालं याच्यावरती मिळणारी उत्तरं ही अगदी आपल्याला हवी आहेत किंवा आपल्याला साजिशी आहेत अशी नाहीयेत बऱ्याचदा मला असं वाटतं की माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने जे काही सोशल मीडियावरती बघते त्याचं मला येऊन विचारावं की बा याचा आउटलुक कसा आहे किंवा हे जे काही टाकलेलं आहे किंवा हे जे काही सांगितलेलं आहे हे असंच आहे का कारण ती त्याच्या दृष्टीने तिच्या दृष्टीने तो काही ग्रह तयार करते तो चुकीचाही असू शकतो त्यामुळे ते तुम्ही तेवढं तुमच्या पाल्यांशी फ्री झालं पाहिजे की त्याला ह्या काही सोशल मीडियावरती जे काही ते फॉट रील्स वगैरे स्टोरीज वगैरे बघत असता ते काही जे अमुक फोटोज बघता किंवा जे काही तुम्ही ते सोशल मीडियावरती पाहत असता कंटेंट कन्झ्युम करत असता पण म्हणूयात तो जो काही कंटेंट आहे याचा भावार्थ काय आहे हे विचारण्या इतपत संवाद आपला पाल्यांशी असणं फार गरजेचं किंवा मला अजून एक सांगायला आवडेल दादा त्याचा ऍड ऑन करायला आवडेल देशिक कि का नाही आपण आपल्या लहानपणीच्या स्टोरीज किंवा मेबी पालक आणि त्यांच्या लहानपणीच्या स्टोरीज सांगा कारण आमच्या चर्चेचे विषय नक्कीच वेगळे आहेत म्हणजे आज मी नक्कीच आत्ता मी ऍव्हेंचरवर गप्पा मारतोय पण त्यांच्या लहानपणात मी बी अशी कुठली तरी सिरीज असेल त्याच्यावर त्यांनी काहीतरी केलंय किंवा नाही सिरीज पण त्याच ते त्यांच्या लहानपणी नाटक होते बालगंधर्वांसारखे त्यांच्यावर त्यांनी काहीतरी बघितलेलं असेल किंवा माहेरच्या साडी मुव्हीवर ते गप्पा मारू शकतात किंवा तो एक्सपिरियन्स ते शेअर करू शकतात आत्ता सगळे विराट कोहलीवर गप्पा मारतात सर्कलमधले पण त्या काळामध्ये गावस्कर सचिन तेंडुलकर यांचे किस्सेही ते सांगू शकतात कारण तो छोटा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आणि त्या गोष्टी कारण मुलांना हे आजच्या खूप ऐकायचं असतं खूप मजा येते किंवा आपण जी मोती साबणाची आड बघतोय ना तीही तसं काहीच होतं कधी का वाईट त्यांच्या वेळेस आणि आत्ता कसं होतं हे ते सांगू शकतात ना म्हणजे तो संवादाला सुरुवात करायला बरेच पॉईंट आहेत मला असं वाटतं संवादाला सुरुवात करायला बरेच पॉईंट आहेत याच्यामध्ये तुम्ही जसं तो म्हणालास की आता आजकाल विराट कोहलीबद्दल आपण चर्चा करतो किंवा मुलं चर्चा करतात पण मोस्टली विराट कोहलीच्या खेळीबद्दल किंवा त्याच्या क्रिकेटिंग स्किल बद्दल चर्चा करण्याची संख्या पूर्ण कमीच आहे <laughs> त्याची कुठची हेअरस्टाईल आहे किंवा त्याची काय बिअरची स्टाईल आहे त्याचा डेली रुटीन काय आहे तो कुठल्या ब्रँडला एनडॉस करतो या गोष्टीवरती मुलं जास्त चर्चा करतात पण आपण ज्यावेळेस चर्चा करायचो किंवा आम्ही ज्यावेळेस चर्चा करायचो त्यावेळेस सचिन तेंडुलकरचं स्किल किंवा त्याची ती बॅट आम्हाला त्याचं कौतुक फार ब्रँड फक्त त्याच्या बॅटीवर जे एमआरएफ लिहिलेलं असेल तिथपर्यंतच ब्रँड आम्हाला कल्पना असायची पण त्याचे स्किल म्हणजे त्याची जडणघडण कशी झाली स्कूटर वरून त्यांना घेऊन जायचे मग ते आम्हाला जा ते असं वाटायचं की अरे हे एवढं स्ट्रगल करावं लागतं एवढं त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे पण आता विराट कोहली कुठून कसं जायचा वगैरे हे कमी पण त्यांनी केलेले ब्रँड एनव्हॉस्टमेंट मग त्यांचे फॉलोअर्स वगैरे ह्याच गोष्टींवरती चर्चा जास्त होते नक्कीच म्हणून म्हटलं पॅरेंट्स लोकांनी हा जर पर्स्पेक्टिव्ह मुलांना दिला की या चर्चा जर मुलांची केला तर मुलांमध्ये नवीन चर्चेचा विषय मिळतील अजून जसं आपण बोलतोय चर्चा किंवा संवाद याच्यावर बोलताना आठवतो की कुठेतरी असं होतं ना लॉंग डिस्टन्समध्ये पण संवाद तसा तुटत चालतो म्हणजे असं होतं ना जसं आता ऑफिसेसमधून हो पण स्विच कल्चर आले म्हणजे एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये लोक जातात मग ही लोक विसरली जातात कॉलेजमधून मुलं म्हणजे शाळेतून कॉलेजमध्ये येतात फ्रेंड सर्कल बदलतो जुने लोक थोडेसे विसर पडतात या सगळ्या ज्या लॉंग डिस्टन्स गोष्टी घडतात याच्यामध्ये संवाद कौशल्य कसं जपलं पाहिजे याचं उत्तर एक एक, आ, एक थे थे आ, मी एक छोट्याशा उदाहरणात तुला देईन नक्कीच म्हणजे मला खरंच सांगायला आवडेल की माझ्या ओपीडी मध्ये एक व्यक्ती येते तर ते साधारणतः माझे पेशंट आहेत पन्नास ते पंचावन्न साधारणतः वय असावं त्यांचा आणि मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो ती व्यक्तीचा माझ्याशी आलेला संबंध हा सुरुवातीला पेशंट म्हणून होता मात्र मग ते सातत्याने माझ्या ओपीडी मध्ये येत असल्यानंतर मग माझे थोडेसे त्यांच्याशी चांगले संबंध तयार झाले मग काही इतर चर्चांना आम्ही सुरुवात केली ज्या कुठच्या विषयांवरती आम्ही चर्चा करायचो त्या विषयाशी संदर्भात असलेले इतर काही लोक त्यांच्याकडे आहेत का यावरती तात्काळ ते काहीतरी रिॲक्ट करायचे आणि मग मी जर सांगितलं की थोडक्यात आता काय मेडिको लिगल केस मग ते माझ्या डॉक्टर एकच मिनिट मेडिको लिगल केस का मग ते त्यांचा फोन काढणार मग त्या कॉन्टॅक्ट मध्ये मेडिको लिगल केसच्या संदर्भातले जे कुठचे डॉक्टर आहेत त्यांना ताबडतोब ते फोन लावणार आणि लाऊडस्पीकर वरती ठेवून माझा परिचय करून द्यायचे मी एकदा दोनदा ही गोष्ट ऑब्झर्व केली त्यानंतर इतर काही आहे म्हणजे आता थोडक्यात एम बी त्या एम एसीबी जर का लाईटचा काही प्रश्न आला आणि आमच्याकडे एम एसीबीचा एमएसीबी विषय एक मिनटं डॉक्टर त्यांनी ते एमएसीबी संदर्भात कुठचा व्यक्ती आहे त्याला हा नमस्कार मी असं असा व्यक्ती बोलतोय आमचे मित्र आहेत डॉक्टर असे असे आणि मग ते त्यांचा असा प्रश्न होता मग बोला मग अगदीच फोन समोर दिल्यानंतर माझ्या खानाला मला असं जाणवायचं की मी या समोरच्या व्यक्तीला मुळीच ओळखत नाहीये आणि ज्या पद्धतीने ते तुम्ही यांच्याशी बोला वगैरे असं मला सुरुवातीला ते अनॉईंग सारखं वाटलं पण त्यानंतर मला एक गोष्ट गाडी की अरे हे कमालीचं कौशल्य आहे म्हणजे जी लोक माझ्याकडे येत आहेत त्यांना मी तात्काळ आत्मसात करतोय त्यांचा विचार आत्मसात करतो आणि त्याला सोल्युशन म्हणून मी इतर लोकांशी त्याला जोडून देतोय आणि मग हा एक संग्रह वाढायला लागला म्हणजे अगदीच गमतीचा म्हणजे आम्ही मध्यंतरी एका शोला गेलो होतो गायनाच्या तर तिथे ते बसून फोटो काढून त्यांनी ताबडतोब ते जे काही फोटो होते सा, सलील कुलकर्णी आणि संदीप खरेच्या शो चे जे काही ते फोटोज होते ते ताबडतोब त्यांनी मला वाटतं सत्तर पेक्षा जास्त लोकांना व्हॉट्सअपवरती पाठवून दिले मला त्याचं प्रयोजन काही करायला नाही पण मी ते अंतर्मुख झालो की अब ह्या व्यक्तीने हे सांगितलं की असं असं मी आहे इथे इथे मी फो, आहे आता बघणाऱ्याला त्याच्यामध्ये आश्चर्य काहीच नसावं कदाचित पण ते जे काही कनेक्ट त्यांनी केलं तो जो संवाद त्यांनी डेव्हलप केला जिकडे संवादाची काहीही म्हणजे सुताराम शक्यता नाही तिथे त्यांनी सांगितलं की मी इथे इथे आहे आणि मी बरं आहे म्हणजे हे जर नियमित समोरचा व्यक्ती आपल्याला गुड मॉर्निंग मी आज बरं आहे तुम्ही आहात हे जर करत असाल तर सुरुवातीला चार दिवस किंवा चार ते पाच दिवस तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकाल सहाव्या सातव्या दिवशी तुम्ही विचार कराल की ही व्यक्ती मला रोज गुड मॉर्निंग असा मेसेज करते आणि त्याच्यावरती फॉरवर्डेड असं लिहिलेलं नसतं किमान तुम्हाला त्या गोष्टीविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी आत्मीयता तयार होते आणि मला असं वाटतं की संवाद साधण्यासाठी ही सगळ्यात प्रायमरी किंवा प्राथमिक गोष्ट आहे बराच असं होतं ना की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहेत किंवा थोडस आहे लॉंग राहतायत आहेत तुम्ही लोक किंवा आई मुलांमध्ये पण आजकाल मुलं शहरात आहेत ते खेड्यात आहेत मग यामध्ये संवाद कसा साधला गेला पाहिजे किंवा तो ऍटलिस्ट दुवा कसा राहायला पाहिजे कारण बराच असं होतं काही स्पेशल गोष्टी असेल तर घरून सांगितलं जात नाही तर जनरल कॉल असतं जेवलाच खाल्लं छान झालं कसं होतं दिवस कसं होतं झालं झालं किंवा खूप खेडे असेल तर ओके शेतात काय चालू आहे पाऊस पडला का नाही आणि कसं काय हा जनरली कम्युनिकेशनच्या गोष्टी असतात पण याचा पार जाऊन कम्युनिकेशन म्हणून काहीतरी व्हायला पाहिजे असं मला नेहमीच वाटत असतं मग ते कसं त्या कम्युनिकेशनची सुरुवात ही साधारणतः ते आता जसं तुला वाटतं तर त्याची सुरुवात ही तुझ्याकडून झाली पाहिजे किंवा जर ते मला असं मनात वाटत असेल तर याची सुरुवात ही माझ्याकडून झाली पाहिजे कारण बऱ्याचदा काही सेट ऑफ क्वेश्चन असतात काही प्रश्नावली असते जी ठरलेली असते फोन केल्यांदा जेवलात का अमूक झालं का तमुक झालं का काय म्हणताय पाऊस पाणी काय आहे वातावरण वगैरे वगैरे सगळं ठीक आहे आणि आत्ताची थोडीशी काही जे काही ट्रेंडिंग परिस्थिती आहे म्हणजे राजकारण असेल तर राजकारणावरती पटकन काहीतरी कमेंट पास करून मग तो फोन कॉल संपतो मात्र समोरचा व्यक्ती हा त्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त आपण त्याला हे विचारू शकतो की सध्या तुला काय वाटतंय तुला कसं फील होत आहे तुला काही असं सांगायचं का की तू कोणाला सांगू शकलेला नाहीयेस तू मला सांगू शकतोस किंवा मला वेळ आहे ह्या गोष्टी जर आपण कोणाला बोललो तर ते इतकं समोरच्याला संवेदनशीलता तयार करतं आणि कदाचित तुमचा संवाद हा जे आपण ना त्या लेवलला जातो तो त्या लेवलला जाऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं जे मी आव्हान करेन किमान या पॉडकास्ट मधून की प्रत्येकाने आपल्याला ज्या काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये ज्या जीवलग आहेत किंवा ज्यांच्याशी तुम्हाला असं वाटतं की मी यांच्याशी बोललं पाहिजे आपण वेळ काढा आणि नॉर्मल संवादा व्यतिरिक्त म्हणजे जे काही दैनंदिन तुम्ही बोलता या व्यतिरिक्तही तुम्ही बोलू शकता की आई असेल तुमची किंवा बाबा असेल किंवा भाऊ असेल किंवा तुमची पत्नी असेल किंवा तुमचे कोणी मित्र मंडळी असतील यांना तुम्ही विचारू शकता की सगळं ओके आहे ना तुला असं काही सांगायचं का मला तुझ्या मनामध्ये काही आहे का जे तुला असं वाटत किंवा त्यांना तुम्ही किमान ही जाणीव करून द्या की मी तुझ्यासाठी आहे कारण ही जाणीव जगातली सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ जाणीव असते त्यामुळे मला असं हा पॉडकास्ट बघितल्यानंतर ताबडतोब तुम्ही जो कोणी तुमचा जवळचा मित्र असेल जवळची व्यक्ती असेल त्याला फोन करून फक्त एवढं सांगा मला तुझी आठवण आली मला काम काही नाहीये तुझ्याशी फक्त बरा रे आणि तुझ्या ह्या दोन तीन गोष्टी मला सतत आठवतात आणि मी खरंच मिस करतो यार तुला शक्य नाहीये भेटणं पण मी तुला मिस करतो आणि तू कसा आहेस बरं आहेस ना तुझ्या बरोबर तुझ्या बरोबर घालवलेली वेळ मला कायम लक्षात राहते आणि तुला मला काही सांगायचंय का तुला मला काही बोलायचं आहे का कारण बऱ्याचदा ह्या गोष्टी राहतात आणि ह्या गोष्टी राहिलेल्या त्या मनाला चुणूक लावतात तर त्यामुळे मला असं वाटतं की संवादामध्ये किंवा व्यक्तींमध्ये ह्या अशा चुणूक लावणाऱ्या गोष्टी नको आहेत याच्यामध्ये स्पष्टता हवी आणि ती स्पष्टता ज्यावेळेस तुम्ही कराल ज्यावेळेस तुम्ही अमुक असा संवाद एखाद्या दे व्यक्तीशी कराल त्यानंतर जी तुम्हाला झोप लागणार आहे त्याची तुला जगातल्या कुठल्याही झोपेशी नसेल हे छान वाटतंय कारण बऱ्याच असं होतं ना की वयाचे दहा दहा वर्ष म्हणजे तुम्ही दहावीपर्यंत असताना काही लोकांशी खूप घट्ट बॉन्ड असतो जे जे चड्डीहार असतात त्यांच्याशी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या असतात आता नवीन कॉलेज म्हणा स्कूल म्हणा लग्न झाल्या म्हणून त्या गोष्टी कुठे कुठे विरळ होत जातात आणि ते बॉन्ड राहत नाहीत पण तुम्हाला कधीतरी ते क्लिक होते हा आपण त्याच्याशी हे बोललो होतो किंवा कॉलेजमध्ये असताना तुमचे काय क्रश आहेत काहीतरी आहे ती पोरगी किती छान वाटते याच्यावर पण तुम्ही खूप गप्पा मारलेल्या असतात पण जस्ट तुमच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तुम्ही विसरून गेलेले असतात हे लोक अरे आपण काही जर पण ते कधी ते क्लिक होतं ती व्यक्ती दिसल्यावर किंवा तसा काही प्रसंग घडला पण आपण त्याला ते मेसेज करून पण सांगत नाही आणि अजून एक मला असं वाटतं की हे जे व्हर्च्युअल आहे जे डिजिटल आपण मगासपासून बोलतोय ना त्याच्यानं कुठेतरी भावनांना पण व्हर्च्युअलिटी आली किंवा भावनांना पण असं डिजिटल स्वरूप आल्यासारखं झालंय भावनांचं काय ठीक आहे ओके व्हर्च्युअली असं काहीतरी असतं म्हणजे आजकाल ॲड येतात खूप भारी असतात म्हणजे त्या आड स्पेशली चित्रांच्या आड मी बघितल्यात किंवा कॅडबरीच्या आड आपण बघतो इतक्या संवेदनशील आड असतात पण मग ती संवेदन तर मला वाटतं कुठेतरी वन टू वन वागण्यात येत नाही किंवा वन टू वन वागण्यात दिसत नाही कारण बराच आपण ना खूप काही जवळचं असं जरी चांगलं झालं ना तर छान झालंय म्हणायला सुद्धा कचरतो किंवा एखाद्याने छान एखादी गोष्ट घेतली ना तरी आपण पटकन नाही म्हणत असं जाणवतं डिजिटल मीडियावरती फार जास्त डिपेंडेंट आहोत मी म्हणजे केवळ आपण आपण एखाद्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या मा आणि मग आपलं टास्क संपलं असं आपण मानतोय कारण आपली आपली याच्यामध्ये मान्यताच चुकीची आहे म्हणजे आपण एखाद्याला आज कोणाचा अमुक वाढदिवस आहे आणि मी त्याला हॅपी बर्थडे विश केलं आणि मग माझं टास्क ओव्हर अशा पद्धतीने आपण याला जर बघत असू तर कदाचित आयुष्य म्हणजे आपल्याला टास्क मधूनच ते राहील आणि आपलं फक्त आपण टिकमार करत जाऊ त्यामुळे आपण हे नाही केलं पाहिजे मला पुन्हा असं वाटतं की ही एक प्रॅक्टिस आहे तुम्ही ही नियमित केली पाहिजे काही एसओपीज आहेत जे आयुष्य जगताना प्रचंड महत्वाच्या असतात तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करणं हे नितांत गरजेचं आहे त्यातला सगळ्यात पहिला बदल हा आहे की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या प्रोजेक्टविषयी मनापासून जर काही वाटत असेल तर ते तुम्ही त्या व्यक्तीला त्या प्रोजेक्टच्या जो, जो किंवा त्या संदर्भात जो कोणी व्यक्ती आहे त्याला तुम्ही, 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 तुम्ही ही गोष्ट सांगितली पाहिजे आणि सांगताना मुळातच तुम्ही मनामध्ये ती एक्सेप्ट केली गेलीच पाहिजे हे तुम्ही ठेवूच नका म्हणजे तुम्ही गृहितक पुन्हा धरली नाही पाहिजेत तुम्ही जर गृहित ठरून किंवा समोरचा व्यक्ती मला असं उत्तर देणार आहे आणि मगच मी त्याच्याशी पुन्हा संवाद साधेल ही गृहितक जर आपण मनातून काढली तर मात्र आपला संवाद सहज सोपा होऊ शकतो आणि डिजिटल मीडियामध्ये जसं तू म्हणालास की आपल्या भावना व्हर्च्युअली आपण प्रेझेंट करायला शिकलो आहे हे मुळात आपल्या मध्ये भावना म्हणजे मनुष्य हा भावना आहे म्हणून मनुष्य असं मला वाटतं आणि जर आपण भावना विरहित होत असू किंवा आपल्या भावनांना आपण असं काहीतरी व्हर्च्युअल स्टेटस देत असू तर मात्र मग मा त्या भावनांची काही आदर किंवा त्या भावनांचा काही किंमत नाही असं मला वाटतं त्यामुळे तुम्हाला ज्या क्षणाला ते प्रकट करण्याची संधी मिळते ज्या सुंदर शब्दामध्ये तुम्ही प्रकट करू शकता मग ती सुंदरता ही तुमच्या हिशोबाने असते नक्की म्हणजे मी फार अलंकारिक बोलावं म्हणूनच ते तुला आवडेल आणि मगच तू म्हणशील की नाही हाच मला माझ्या विषयाच्या अगदी छान सुंदर कविता केल्यानंतरच तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पोचतील आणि मी साध अरे तुला खरंच वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हटल्यानंतर त्या पोचणार नाहीत याला काही अर्थ नाहीये करेक्ट करेक्ट म्हणजे हे पडतं मला कारण जस्ट कुठल्या तरी ऍड खाली किंवा कुठल्या तरी भावनिक कंटेंट खाली शंभर कमेंटपेक्षा पेक्षा त्यातली एक कमेंट तुम्ही तुमच्या मित्राला फोन करून मारा किंवा भेटला मारा विच इज मेकिंग अ डिफरन्स म्हणजे मला असं वाटतं की आयुष्य जगताना काही गोष्टी असतात जसं तुम्ही पुन्हा सोशल मीडियावरती बघितलंच असेल किंवा आयुष्यात ह्या दोन चार गोष्टी फार महत्वाच्या असतात <laughs> जसं शिक्षण वगैरे असं काही आहे त्याच्यामध्ये एक असतो मित्र मित्र फार महत्वाचे असतात मित्र म्हणजे ते खूप काही आहे वनव्यामध्ये गारव्या सारख तू खरंच आणि हे खरं आहे हे अगदी खरं आहे तुम्ही जस्ट आता इमॅजिन uh, करा की तुम्ही तुमच्या शाळेमधला जो अमुक तो तो एक मित्र आहे तो एक तो कुठचा जो तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो तो समोर दिसला की तुम्हाला कारण नकोच आहे तुम्ही ते हसायला सुरुवात करणारच आहात आणि मग ते जे कनेक्ट आहे ते फार वेगळं असतं आणि हे जे काय आताचं आपण व्यावहारिक जीवन जगतो याच्यामध्ये कनेक्ट संपलेलं आहे किंवा आता जर दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही गावाला गेलात किंवा काहीतरी तुमच्या सुट्ट्या आहेत प्लीज रियुनियन तान किंवा परत भेटायचा छोटा चहा पार्टीचा का असं ना पण प्लॅन करा आणि मीच का म्हणण्यापेक्षा तुम्ही का नाही हा विचार करून तो प्लॅन करू शकता मी बी पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी तुम्ही उजरू शकता मी बी पुन्हा एकदा नवीन काहीतरी करू सुरू करू, करू शकता एक पेपरमध्ये न्यूज आली होती की पंच्याऐंशी शहाऐंशी बॅचच्या लोकांनी रियुनियन केली दहावीचा बघूनच काय भारी वाटत होतं होतो तो जो काही प्रकार आहे म्हणजे तुम्ही विचार करा ज्यावेळेस त्या काळच्या बॅचने जर रियुनियन केलं असेल तर त्यांच्या आयुष्याने किती बदल झाली असते पण हे जे काही कनेक्ट आहे म्हणजे वयाच्या सत्तराव्या वर्षीचं कनेक्ट हे डायरेक्ट त्याच्या पंधरा आणि वीस वर्षाच्या दिवसाशी होणार आहे ते हे वेगळं आहे आणि आपण टन भेटतो ना ऍक्च्युली ती खूप एनर्जी तुम्ही ट्रान्सफर करताय म्हणजे तुमचे वाईब आजच्या भाषेत मध्ये बोलायचं झालं तर किंवा जुन्या भाषेत सांगायचं झालं तर एक तुमचा तो सहवास तुम्ही ट्रान्सफर करताय ती वाईब तुम्ही ट्रान्सफर करताय आणि त्याच्याबरोबर ती एनर्जी आहे जर तुमच्याकडे कितीही काही गोष्टी चालू असेल समोर एक छान माणूस मिळाला ज्याला तुम्हाला भेटायला आवडतंय मला पटकन असं हसायला येतं पटकन असं स्माइल येतं प्रसन्नत येते चेहऱ्यावर सगळ्या या गोष्टींमध्ये पुन्हा एक गोष्ट असते ती विश्वास नावाची कारण सगळ्या गोष्टी त्याच्या असतात आता हे सगळं मी केलंय किंवा मी हे छान करतोय पण कुठेतरी ती इन्सिक्युरिटी असते ना या मीच केळतोय मीच केलंय माझ्याकडूनच होतंय समोरच्याकडून मिळत नाहीये आणि मग ते लॉंग राहणार कस तू एक प्रश्न विचारलास की आ, मीच करतोय आणि सगळं माझ्याकडूनच होत आहे आणि समोरून काही असा योग्य रिप्लाय मिळत नाहीये मग हे मी किती दिवस तानायचं किंवा हे मी किती दिवस कंटिन्यू करायचं असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं पण मला असं वाटतं की मीच करतोय मुळात ही हा जो विचार आहे हा थोडासा पण बदलायला काही हरकत नाही कारण हा थोडा या विचारामध्ये थोडीशी टॉक्सिसिटी असं मी म्हणेन म्हणजे स्वतः मीच करतोय असं म्हणण्यात काही लॉजिक नाही तुम्हाला आनंद मिळतो तो, तो म्हणतो तुम्ही ते करायचंय ज्या दिवशी तुम्हाला त्याच्यातला आनंद संपणार आहे त्या दिवशी तुम्ही ते बंद करा आणि जर तुम्ही अपेक्षा करून जर कोणाला बोलवत असाल किंवा कोणाशी बोलत असाल आणि तो रिप्लाय करत नसेल तर काही दिवसांनी तुम्हाला असं वाटलं की नाही ठीक आहे आता मी बऱ्यापैकी बोललो माझे अनेक मुद्दे मांडले मी पाच सहा सात रियुनियन्स केल्या किंवा सहा सात कॉल केले आणि समोरून काही विशेष वाटत नाही ना किमान शल्य तुमच्या डोक्यात हे नसेल की मी काहीही प्रयत्न केला नाही तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करायचे आणि मुळात संवादाचा बेस हा हा असा नकोच आहे की समोरचा व्यक्ती मला काय बोलणार आहे किंवा तो पॉझिटिव्ह रिप्लाय देईल का तो जो काही त्याला त्याच्या माइंडसेटने रिप्लाय द्यायचा तो देऊ देत मात्र तुम्ही काय बोलायचं आहे आणि तुम्ही काय बोलायचं नाहीये हे तुम्ही ठरवायचं आहे त्यामुळे कधीही कुठलीही अशी गुच्छी गोष्ट करताना मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला न्याय द्या समोरच्या बेसवरती हो स्वतःला जजमेंट करण्याचं मुळीच करत नाहीये नक्कीच किंवा जसं तुम्ही म्हणालात दादा ते खूप भारी की मीच का हा विचार करण्यापेक्षा जोपर्यंत ती गोष्ट मला आनंद तो देते तोपर्यंत करायला काहीच हरकत नाही आणि जर ती गोष्ट एखादी तुम्हाला आनंद देते तर तोपर्यंत आपण मीच का हा विचार नाही करत बऱ्यापैकी म्हणजे अगदीच थोडक्यात सांगू का मनुष्य हा फार साधा बनवला देवाने मात्र आपण एवढं त्याला विचाराने गुंतागुंत तयार केलेली आहे आणि ही गुंतागुंत म्हणजे मला असं वाटतं कदाचित कलियुग हे असंच असेल का की इतकी वैचारिक गुंतागुंत होते आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी मुळात अस्तित्वातच नाहीत त्याचं एक अस्तित्व तयार होतं म्हणजे बऱ्याचदा अनेक मित्रांमध्ये असेल किंवा अनेक नात्यांमध्ये वाद हा नसतोच पण हा वैचारिक वाद तयार होतो आणि तो वैचारिक वाद हा संपूर्ण काल्पनिक असतो म्हणजे कदाचित तिला असं वाटलं असेल म्हणून मी असं मग ती म्हणते कदाचित त्याला असं वाटलं असेल म्हणून मी असं अरे पण मुळात तुम्ही विचारा ना तुला असं वाटलंय का नाही वाटलं संपला विषय मग तिथून पुढे ती गोष्ट जाणारच नाहीये हे कधी कधीपर्यंत तुम्हाला कळेल जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत कळणार नाही आणि फार तर काय एखादी गोष्ट आवडेल किंवा आवडणार नाही त्या पलीकडे काय असणार आहे काहीच नाहीये ज्यावेळेस आपण फॅक्ट आपण फॅक्ट मान्य करायला लागू त्यावेळेस संवाद खुलत जाईल आणि संवादामध्ये ती एक अर्थ तयार होईल ज्यामुळे आपल्याला आनंद मिळणार किंवा कि आता बऱ्याच असं बोललं जातं की खूप बोलल्यानंतर किंवा खूप संवाद झाल्यानंतर पण गैरसमज होतात किंवा गैरसमज एकूण दर कशामुळे होतात आणि ते कसे सॉल्व्ह करावेत आता ऑलरेडी तू थोडस सांगितलं पण त्याच्या अजून थोडस सांगशील तर आवडला मला येस yes. सो so, मी तुला पुन्हा एकदा सांगितलं जे संवाद हा केवळ शाब्दिक नसतो म्हणजे तू शांत बसलायस आणि तू काहीच बोलत नाहीये हा देखील संवाद आहे मग ते संवाद म्हणजे आपण फक्त शब्दांना संवाद नकोच म्हणूयात जर तू आधी बोलत असशील आणि जर तू अति बोलल्यामुळे जर समोर काही गडबड तयार होतीये काही गुंतागुंत तयार होतीये तर तू शांत बसल्यानंतर ती ऑटोमॅटिकली सुटणार आहे याचा अर्थ तू संवाद थांबवलास असं तू म्हणू शकत नाही तू फक्त शांत राहणं पसंत केलंस ही पण संवादाची एक भाषा आहे तर त्यामुळे बऱ्याचदा काही ठिकाणी असं असतं की आ, मी जसं तुला सुरुवातीला सांगितलं की समतोल हा एक शब्द फार महत्वाचा आहे कुठे किती बोलायचं आहे आणि कुठे नाही बोलायचंय म्हणजे काही ठिकाणी जर तू बोललास तर म्हणजे तुला फार आनंद होईल आणि काही ठिकाणी नाही बोललास तर त्यापेक्षा दुप्पट आनंद होईल त्यामुळे आधी याचा अभ्यास करणं किंवा ती सिच्युएशन काय आहे की आपण अमुक सिच्युएशन मध्ये आता सध्या बोलणं योग्य आहे का आपण बऱ्याचदा आपण ऑडिट करतो आपण जे काही टॅक्स वगैरे भरतो त्याचं ऑडिट करतो मी गमतीशीर मी एकदा विचार केला मी माझ्या सीए कडे गेलो होतो तो सगळं ते ऑडिट वगैरे करायचा मग ते जमा किती मग खर्च किती मग एवढा टक्के खर्च एवढा टक्के जमा मग आधी आपण एवढं भरलं मग तेवढं भरलं हे सगळं मग ते त्याने तो अख्खा वर्षभराचा तो लेखा जो का तुम्ही काय परचेस केले सगळी बिलं द्या वगैरे वगैरे सगळं तो बोलला त्यावेळेस मी विचार असा केला की आपण कधी वैचारिक ऑडिट करतो का ते आपण कधीच करत नाही ते आपण केलं पाहिजे वैचारिक ऑडिट म्हणजे काय की आपण ह्या अमुक व्यक्तीशी इतक्या वर्षापासून संबंधित आहोत आपण या व्यक्तीशी या पातळीवरती कायम बोलतो पण तो व्यक्ती आपल्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करतो किंवा त्याचा आपल्याकडे बघण्याचा साधारणतः आउटलुक काय आहे मग इथून पुढे हे नातं पुढे जाऊ शकतं का किंवा हे सस्टेनेबल आहे का किंवा या नात्याला मला टिकवायचं आहे मग मला याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे का मग तो बदल त्याने करावा की नाही करावा हा त्याचा प्रयत्न मी काय करू शकतो हे जे काही वैचारिक ऑडिट आहे हे करणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हे कुठचं वैचारिक ऑडिट करू त्यानंतर आपण जे नव्याने ते संबंध प्रस्थापित करत असू ते आणखी दूरगामी असतं जसं तू मगाशी प्रश्न विचारलास की लॉंग डिस्टन्स मध्ये काही रिलेशन असतात जसं की काही मित्रमैत्रिणी असतील किंवा आजकाल बाबा गावी असतात मुलं इकडे असतात आणि मग मुलाचं मुला संपूर्ण कुटुंब हे शहरात एस्टॅब्लिश होतं आणि आई वडील ग्रामीण भागातच निवासी असतात मग तो तो कनेक्ट तितका राहत नाही तो फक्त सणांच्या दिवशी वगैरे फोन होतात किंवा मग काय सुनेला देखील पुरणपोळी केलीच का वगैरे इथंपर्यंत तो, तो संवाद थांबतो आणि मग तो तो ती पुरणपोळी केलीच का म्हणजे तिने तो फार आत्मीयतेने विचारलेला प्रश्न असतो पण मात्र ती सून त्याला मला म्हणजे पुरणपोळी येत नाही म्हणूनच यांनी कदाचित प्रश्न विचारला असेल असा स्वतःचा ग्रह करून मग डायरेक्ट पुढच्या वर्षेपर्यंत तो संवादच होत नाही मग हे तुम्ही ताबडतोब जर नियमित संवाद ठेवलात तर ह्या गोष्टी ह्या कधी अशा गैरसमज होती येतच नाही त्यामुळे मला असं वाटतं की संवाद हा तुम्ही साधला पाहिजे आणि काही ठिकाणी जसं तू तू मार्गाशी म्हणाला की शांत बसणं हे तितकंच गरजेचं असतं फक्त कुठे शांत बसायचं आणि कुठे संवाद साधायचा याचा मात्र अभ्यास हा आपल्या प्रत्येकाला करावा लागेल हे नक्कीच आहे कारण ऍक्च्युली ते थोडंसं डिफिकल्ट जातं पण मला वाटतं जसं प्रॅक्टिसनी आणि सारावाने ती येणार आहे नक्कीच पण आता एक असं होतं की जे खूप ऑब्झर्व केलेलं आहे जनरली प्रत्येक ठिकाणी असं जाणवतं पण की इनिशियल स्टेजला तुम्ही ज्यावेळेस मित्र होता त्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शेअर करता होत जातं आणि थोडं 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 नंतर एक व्यक्ती म्हणून एक समोरचा माणूस म्हणून करायला लागल्यानंतर तो कुठेतरी कमी होतो आणि त्या कमी तो संवाद म्हण किंवा ते शेअरिंग ते इन्स्टा रील्स असू द्यात किंवा चॅटबॉक्सवरचे तुमचे मेसेजेस असू द्यात किंवा वन टू वन शेअरिंग असू द्यात ते कमी व्हायला लागतो आणि एकंदरीत एक असं कुठल्या तरी दोघांपैकी एका व्यक्तीला ते जाणवत आहे की कमी होत आहे आणि ते डायरेक्टली बोलताही येत नाहीये आणि एक फिलिंग येत आहेत की अरे हे का कमी आहे आणि त्याचं उत्तरही सापडत नाहीये पण बोलायची हिंमतही होत नाहीये मग अशा वेळेस कसं त्याला टॅकल केलं पाहिजे या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये मला वाटतं बरेचसे लोक आहेत अशीच नाही पण सिमिलर सिच्युएशन असते की दोघांमध्ये काहीतरी एकाचं बिनसले जाणवत आहे बोलायची हिंमत होत नाहीये किंवा कसं ते शब्दात मांडायचं हे नाहीये आणि पण ते जाणवत आहे की ते हावभावांमधून वागणुकीमधून समोर दिसताना म्हणजे ऑफिसमध्ये असेल घरामध्ये असेल कुठेतरी समोर दिसताना ते जाणवतं की काहीतरी असते पण ते बोलता येत नाहीये मग अशा वेळेस कसं संवाद केला पाहिजे कुठल्या मीडियमचा वापर केला पाहिजे कारण ते जाणवतात आहे त्याने की काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी जसं आधी होतं महिनाभरापूर्वी तसं आता नाहीये हे फार छान प्रश्न आहे तू साधारणतः प्रश्न सगळे सा छानच विचारतोय मला असं वाटतं की सी uh, पुन्हा एकदा संवाद हा शब्दांवरती आधारित नसावा असं मला पुन्हा असं वाटतं कारण uh, जर समजा तुझी वोकॅबलरी ही पुरेशी नाहीये थोडक्यात आणि माझा माझा वाचनाचा छंद दांडगा आहे आणि तुझी वोकॅबलरी पुरेशी नाहीये तुला एक्सप्रेस करण्यासाठी शब्द कमी आहेत आणि मी uh, शब्दांवरतीच अवलंबून भावना समजून घेतो अशा सिच्युएशन मध्ये जर तू सापडलास तर मात्र मग मी लक्ष ठेवणार किंवा हा मला काय बोलतोय आणि मग तो मला हे बोललंच पाहिजे तरच मला स्पेशल आहे ते वगैरे असं पण ते तसं नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की हा संवाद च्या पूर्ण हे जे एकंदर ही जी प्रक्रिया आहे याच्यावरती अन्याय होईल आपण शब्दावरती संवाद नाही ठेवायचा किंवा तू जसं म्हणालास की हे वर्क होत नाहीये आणि मग ते तू कसं बोलणार आहेस तुला ते योग्य शब्द सापडत नाहीये बऱ्याचदा संवादाला शब्द शोधायची गरज नाही आहे म्हणजे जे ज्या कुठच्या भाषेतून ज्या कुठच्या माध्यमातून तुला हे जाणीव करून द्यायची आहे की मला काहीतरी सांगायचं आहे पण माझ्याकडे शब्द नाहीयेत म्हणजे वक्ते सुद्धा तुम्ही बघितलं तर काही राजकारणामध्ये काही वक्ते ते अगदी म्हणजे जे लोकांचं भाषण काय करायचं हे ठरवून येतात ना मुळात त्यांचं भाषण हे अगदी आपण दोन चार मिनिटात बदलवून टाकतो आपण चॅनल चेंज करतो काही वक्ते असे आहेत ते अगदी त्या क्षणी गोष्टीत डिझाईन करतात आणि बोलतात मग हे मला असं वाटतं की मी पण बऱ्याचदा मोटिवेशन स्पीकर म्हणून बोलायला जातो त्यावेळेस कुठलीही गोष्ट डिझाईन करून गेली ना आपण स्वतःवरती बर्डन टाकतो हे मुळीच घ्यायचं नाही प्रेशर घेऊन जायचंच नाही साधारणतः क्रिकेट सारखं आहे तू मैदानात उतरलास ना एक रूल आहे एक लक्षात ठेव रूल ऑफ वन रन हा आपण नेहमी फॉलो करायचा आता रूल ऑफ वन रन काय आहे समोरचा बॉल कसा टाकणार आहे मी ब बॅटिंगला आत्ताच नुकतंच आलोय आणि समोरच्याने आधी सचिन तेंडुलकरला आउट केलं मग आता माझं तर काय मी टिकूच शकणार नाही वगैरे हे विचार डोक्यात घेऊन पुढचा बॅट्समन येतो पण जर आपण हा विचार केला तर कदाचित आपण एकही रन काढू शकणार नाही आपल्याला करायचं आहे काय आपल्याला फक्त वन रन पॉलिसी आत्मसात करायची तर ही वन रन पॉलिसी म्हणजे काय वन रन पॉलिसी म्हणजे संवादामध्ये समोर झाला फक्त हाय हॅलो कसा आहेस मग तो व्यक्ती कसाही कसा असो कुठचाही असो कुठल्याही सिच्युएशन मध्ये असो तो आपल्याला रिप्लाय करेल तिथून पुढे दुसरा रन काढायचा आहे की चौका मारायचा आहे हे तुझ्या हातात आहे कारण तुला कदाचित त्याची मानसिकता काय हे त्यातनं कळणार आहे त्यामुळे संवाद संपवायचा नाहीये संवाद हा एक एक शब्दाने एक एका वाक्याने तुला पुढे घेऊन जायचं आहे त्यामुळे साधारणतः संवादाचे काही नियम असतात ते फार महत्त्वाचे असतात आणि संवादाच्या नियमामधला सगळ्यात पहिला नियम असा असतो की तू एक उत्तम वक्ता होण्यासाठी एक उत्तम श्रोता असणं फार गरजेचं <laughs> आहे तर समोरच्याचा ऐकून घ्यायला बऱ्याचदा तुम्ही स्त्रियांचं देखील बघितलं तर स्त्रिया देखील म्हणतात की मला असाच मुलगा आवडतो जो माझं सगळं काही ऐकून घेतो तर तुम्हाला कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे की आज सगळ्यांची डिमांड आहे त्यामुळे तुम्ही ऐकून घेण्याची तयारी ठेवा ज्यावेळेस तुम्ही समोरच्या ऐकून घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्यांचं म्हणणं कळणार तुम्ही त्याला प्रोसेस करा आणि मग मिनिमम शब्दामध्ये तुम्ही ते उत्तर देऊ शकता मात्र सगळं काही प्री डिसाइड करून जसं मी सांगितलं की वक्ता सगळं ठरवून आलाय तेव्हा आजच्या सभेत मला हेच बोलायचं आहे आणि तेच बोलायचा जर प्रयत्न केला तर ते तितकं टार्गेट ओरिएंटेड नसतं कारण की ऑन द स्पॉट किंवा त्या क्षणाला समोरच्या अडचणी काय आहेत हे समजून जर तुम्हाला तात्काळ उत्तर देता आलं तर ते जास्त महत्वाचं आणि हे मुळात उत्तर नैसर्गिक असलं पाहिजे म्हणजे एखादा वक्ता ज्यावेळेस माईकच्या समोर उभा राहतो त्याने सांगितलं पाहिजे की मी तिकडे खाली बसलो आणि माझं नाव घेतलं त्यावेळेस मला काय वाटलंय आणि मग तिथून मी इथे चालत आलोय आणि आता मी विचार काय करतोय आणि मी तुमच्याशी काय बोलणार आहे त्याच वेळेस समोरचा व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट होतो अगदी संवादाचं पण कौशल्य असंच आहे जर तुम्ही समोरच्याला अगदी व्हा मला काय वाटतं आणि मी तुझ्या समोर बसलोय आणि मला मुळात तुझ्याशी सगळं काही बोलायचं आहे पण माझी ही ही अशी अमोक अडचण आहे मग आपण बोलूयात का बोल तू हा म्हणाला तरी चालेल नाही म्हणाल मला दुःख वाटेल पण मी प्रयत्न करतो की ते वाटूनच घ्यायचं नाहीये म्हणजे मी स्वतःवरती मेहनत घेतोय हे देखील कळालं पाहिजे आणि आपली चूक असेल तर मुळात मला असं वाटतं की चूक बरोबर असं काही नसतं आयुष्यामध्ये पण समोरच्याला जर तुम्हाला असं वाटतं की तुझी चूक आहे तर मी तात्काळ हो म्हणायला काय हरकत आहे त्याच्याने फरक काहीच पडणार नाहीये आणि मग नंतर तुम्ही समजून सांगू शकता की मग ती माझी चूक नव्हती मला असं वाटलं की हे असं असं आहे त्यामुळे ऍक्सेप्टन्स हा फार महत्वाचा रूल आहे आणि हा जर तुम्ही संवादामध्ये आणला तर तुमचा अनेकांशी फार सुंदर संवाद होईल नक्कीच खूप खूप धन्यवाद दादा तुझं तू इथे आलास आणि आम्हाला छोटे छोटे बालकवे सांगितले म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती असतात पण असं असतं ना ते आणि कान टोचलेले किंवा एखाद्या ते अंडरलाईन केलं ते गोष्टी अजून भारी वाटतात की अजून जास्त समजतात तसंच आमचं काहीच झालेलं आहे मे बी तुमच्यासोबतही तसंच काहीच झालेलं असेल तर जाता जाता एकच रिक्वेस्ट आहे की तुमचं कोणाशी असं संवाद कौशल्य होत नसेल किंवा तुमचा असं कोणाशी संवाद म्हणून नाही कोणाशी कम्युनिकेशन होत नसेल तर प्लीज ते करायला सुरुवात करा, करा। मग ते कुठल्याही स्टँडर्डला कुठल्याही डिव्हिजनला अडकलेलं असेल तर तिथून एक किकस्टार्ट करायला काय हरकत आहे मीच का इगो मोठा करण्यापेक्षा मीच करतो ना म्हणून सुरू तर करा बघूयात काय होतंय जसं दादाने खूप वेळा सांगितलं तुम्ही सुरू तर करा बाकीचं बघून घेत आहे तसं सुरू करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर यावेळेस दिवाळी निमित्त तुम्ही असं वेगळं काय करताय तेही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका दिवाळीचे बरेचसे वेगवेगळे पॉडकास्ट तुम्ही बघत असाल रांगोळी किंवा खाद्यपदार्थांचे पण म्हटलं चला वेगळं काहीतरी करूया नुसत्याच व्हॉट्सअपवर शुभेच्छा देण्यापेक्षा अशा येऊन शुभेच्छा देऊयात असं वन टू वन कनेक्ट करून बघूयात काय होतंय का आणि त्याचसाठी आम्ही अमित दादाला बोलवलं आणि त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी घेतल्या त्याचा तुझा अनुभव कसा होता ओव्हरऑल मला फार छान वाटलं कारण की हा मुद्दाच मला मुळात फार पटला ज्यावेळेस संवाद कौशल्यावरती आपण चर्चा केली होती त्यावेळेस याला आपण दिवाळीशी कनेक्ट करू शकतो कारण ह्या आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण बघतोय ह्या गोष्टी आपण जर तू आणि मी जर आपण सुरुवात नाही केली तर मग ह्या गोष्टी पुढे जाणार नाहीये त्यामुळे आपण संवादाला महत्व दिलं पाहिजे आणि व्यक्तिशा संवादाला आपण महत्व दिलंच पाहिजे आणि आपल्या व्हिवर्सनी पण ते केलं पाहिजे ही जर आपली इच्छा असेल तर हा पॉडकास्ट लोकांना नक्कीच आवडेल पण जात जातं एक सांगतोय प्लीज अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन तिथे आहे रेड कलरचं दाबा तुमच्यासाठी फक्त बटन दाबायचं आहे माझ्यासाठी तर खूप मोठं आहे कारण असेच नवनवीन पॉडकास्ट नवनवीन अपिशोड तुमच्यासोबत घेऊन यायला एक एनर्जी मिळते आणि हा थोडंसं बेस्ट फिलिंग होतं ना तुम्हाला जसं मी बेस्ट फिलिंग दिले तसं आम्हाला थोडंसं बेस्ट फिलिंग द्या एवढीच अपेक्षा धन्यवाद धन्यवाद